काही अधिकार नाही आहे, कारण सदा सर्वांकडे स्थानिक आमदार आहे. हे सगळे ज्या काही गोष्टी आहेत या उद्या युक्तीवर होतील. मला या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित माहिती आहे, कारण दरवर्षी याच्यात कोर्टात जाऊन परमिशन घेण्याचं काम मीच करत होतो. त्याच्यामुळे अर्जदार कोण आहेत, अर्जदार कोण नाही आहेत, या सगळ्या गोष्टी उद्या कोर्टाच्या समोर जातील. मुंबई महापालिकेने नाकारलेली आहे परवानगी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसऱ्यामध्ये. तुम्ही अन्य जागांचा किंवा अन्य मैदानांचा पर्याय विचार करताय? जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत बाकीचा पुढचा विचार होतच नाही. आम्हाला पूर्ण खात्री आहे की उद्याच्या दसऱ्या पडाव्याला शिवाजी पार्क परवानगी देईल. आज सकाळी मुंबई महानगरपालिकेने कायदा सुव्यवस्थेचं कारण देऊन परवानगी नाकारलेली आहे. आणि आज दसरा मेळाव्यावरती शिवसेनेची जी याचिका होती त्याची सुनावणी होती. परंतु हे नवीन पत्र आज आलेलं आहे. यापूर्वीचं आमचं जे पिटिशन होतं त्या पिटिशनमध्ये परवानगी दिली नव्हती हा विषय होता. आता परवानगी नाकारली हा विषय आहे. त्यामुळे उद्या दुरुस्तीसह याच्यावरती युक्तिवाद होतील आणि त्यानंतर दसरा मेळाव्याच्या बाबतीत तो निर्णय होईल. शिंदे गटाकडून स्थानिक आमदार सदाभाऊ यांनी एक इंटरव्हेन्शन याचिका दाखल केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रलंबित विषय आहे सुप्रीम कोर्टात इलेक्शन कमिशनमध्ये. अशा परिस्थितीत हे इम्पॅडिमेंट होतं आणि त्यामुळे तुम्ही ही सुनावणी घेऊ शकत नाही. दसरा मेळाव्याला अपशकून करण्याची ही वृत्ती आहे. 1966 पासून दसरा मेळावा आणि शिवसेना हे समीकरण आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे शिवसेनेच्या मेळाव्याला आडकाठी आणायची, अपशकून करायचा अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे. परंतु ही काही कारणं होऊ शकत नाही. दसरा मेळाव्याच्या संदर्भातले सर्व योग्य ती कागदपत्रं आम्ही वकिलांकडे दिली आहेत, कोर्टासमोर दाखल केलेली आहेत. त्यावरती योग्य तो युक्तिवाद होईल. आणि शिवसेनेचा विश्वास आहे न्यायालयावरती. याच्यापूर्वी देखील शिवसेनेला न्यायालयाने किमान 7 वेळा तरी न्यायालयाकडनं परवानगी मिळालेली आहे दसरा मेळाव्यासाठी. त्याचीच पुनरावृत्ती यावेळेला देखील होईल. याचिकेत असाही उल्लेख आहे.